राज्यामध्ये क्षयरोगाचं निर्मूलन करून 2025 पर्यंत क्षयमुक्त भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्यातल्या 18 वर्षांवरच्या सर्व व्यक्तींना क्षयरोग प्रतिबंधक लस देण्याची मोहीम राबवली जाईल अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत दिली. राज्यामध्ये अंगणवाड्या उभारणी आणि दुरुस्ती यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यासाठी आवश्यक तो प्रस्ताव तयार केला जाईल अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. राज्यामध्ये घरकुल बांधकामासाठी रेती आणि वाळू उपलब्ध व्हावी यासाठी ग्रामपंचायत स्तरावरती परवाने देण्यासाठी निर्णय घेण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत केली. मुंबई शहर आणि उपनगर भागामध्ये महानगरपालिकेच्या प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या लोकांना पर्यायी घरं देण्यासाठी सध्या घरं उपलब्ध नाहीत, मात्र म्हाडाच्या माध्यमातून सध्या अशा 11,390 घरांचं बांधकाम सुरू आहे अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं लंडनच्या वस्तूसंग्रहालयातून मिळवण्यासाठी सरकारनं प्रयत्न केला असं निवेदन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात केलं. ही वाघनखं शिवाजी महाराजांनी वापरलेलीच आहेत असंही मुनगंटीवार म्हणाले.